हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण पहिलं जे मित्रांनो, भूमितीतील मूलभूत संबोध आणि सराव संच 1 मित्रांनो आज आपण सुरुवात करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा, तुमचे सगळे कन्सेप्ट जे ते क्लियर होतील। आणि मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअरही करा। चला मित्रांनो सुरुवात करूया। पहिले भूमितीतील मूलभूत संबोध। मित्रांनो आपण आज भूमितीतील मूलभूत संबोध जे बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण हे काय असतात ते आपण समजून घेणार आहोत। आता सुरुवातीला बघूया मित्रांनो, बिंदू लहानशा ठिपकाने दर्शविला जातो। बिंदू जो आहे हा लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो। मग तुम्ही पेन घ्या, पेन्सिल घ्या, त्याचं एक टोक मित्रांनो तुमच्या वहीवर या पद्धतीने काढलं, बघा मी या काढतोय, या पद्धतीने जर काढले त्यांना आपण बिंदू असे म्हणतो। लहानसा ठिपका काढा त्याला आपण म्हणणार बिंदू। बघा या आकृतीत दाखवलं आहे, त्याला पी नाव दिलं आहे, इथे ए नाव दिलं आहे, याला टी नाव दिलं आहे, हे काय आहेत तर हे बिंदू आहेत। बिंदू मित्रांनो दुसरं काही नसून एक लहानसा ठिपका असतो, तो आपण बिंदू त्याला आपण म्हणतो। पुढे बघूया मित्रांनो, रेषाखंड व रेषा म्हणजे नेमकं काय आहे। कागदावर दोन बिंदू असे घ्या, ए आणि बी, समजा इथे घेतला आहे बघा, हा एक ए घेतला आहे, एक बी घेतला आहे, आणि मित्रांनो यांना काय केलं आहे, जोडून दिलं, या पद्धतीने हा जोडला आहे। मग मित्रांनो याला आपण रेषाखंड ए बी असे म्हणतो। आता याला रेषाखंड ए बी म्हणतो याला, कारण काय, ए हा अंत्यबिंदू आहे म्हणजे शेवटचा बिंदू आहे, इकडे बी हा शेवटचा बिंदू आहे, आणि यांना जोडणारी जी रेषा आहे मित्रांनो याला आपण रेषाखंड किंवा रेख ए बी असे म्हणतो। ही आपल्याला सहजपणे मित्रांनो मोजतासुद्धा येते, नाही का, आपण मोजू शकतो पेन्सिलने वापर करून ती मोजू शकतो। आणि मित्रांनो समजा हा ही हा जो रेषाखंड ए बी आहे, आता पुन्हा ए मी इकडे वाढवला, पुन्हा बी मी इकडे वाढवला, ही पुढे वाढवतच गेलो तर मित्रांनो ही तयार होते रेषा। इकडे ही अमर्याद असते, अमर्याद म्हणजे ती पुढे वाढत जाणार आहे, आणि दोन्ही बाजूंना ती अमर्याद असते, ती असते रेषा। आता मित्रांनो ही जी रेषा आहे आणि रेषाखंड यात नेमका फरक काय, यामध्ये फरक हा आहे, ही मर्यादित असते एवढीच आहे, रेषाखंड ए बी एवढाच आहे, मात्र रेषा ए बी अमर्याद म्हणजे दोन्ही बाजूंना ती किरण दाखवतो आपण, नाही का, म्हणजे ती अमर्याद असते। मग रेषा नेहमी रेषाखंडापेक्षा मोठी असते, हे लक्षात घ्या, जेवढा कागद मोठा येईल तेवढ्या आपल्याला ती वाढवता येईल, नाही का, या पद्धतीने। म्हणजेच रेषा जी आहे दोन्ही बाजूंना अमर्याद असते, आणि रेषाखंड जो आहे मित्रांनो हा मर्यादित असतो। ए आणि बी हे त्याचे शेवटचे बिंदू असतात, हा याच्यामधला मोठा फरक आहे असं आपल्याला सांगता येईल। मग मित्रांनो रेषाखंड कळाला आहे तुम्हाला, रेषाखंडाला रेख असेही म्हणतात, आणि रेषाखंडाला दोन्ही बाजूंना आपण वाढवली तर रेषा तयार होते। ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो आकृतीत जर दाखवलं आहे, याला समजा आपण रेख ए बी म्हटला तर फक्त हा केवढा असणार आहे, तर रेख ए बी म्हणजे मित्रांनो एवढंच अंतर, फक्त ए पासून बीचं अंतर म्हणजे रेख ए बी, मात्र रेषा ए बी म्हटली तर हे पूर्ण अमर्याद, इकडेही हे वाढतं आहे इकडेही हे वाढतं आहे, म्हणजेच रेषा जी आहे रेषाखंडापेक्षा मोठी असते हे आपलं लक्षात येतं। इथे पण बघा मित्रांनो रेषा एल नाव दिलेलं आहे, रेषा एल ही मोठी आहे, आणि रेख पी क्यू म्हटलं किंवा रेषाखंड पी क्यू म्हटला तर तो मात्र मर्यादित असणार आहे, या पद्धतीने एवढाच तो असणार आहे, हाच याच्यामधला फरक आहे मित्रांनो। रेषा पी क्यू जर म्हटलं तर पूर्ण अंतर घ्यायचं, आणि रेख पी क्यू म्हटलं तर फक्त एवढंच अंतर घ्यायचं, हे तुमच्या लक्षात येईल। आणि मित्रांनो रेख पी क्यूला क्यू पी सुद्धा लिहू शकतो आपण, उलट सुद्धा लिहू शकतो, पी क्यू लिहू शकतो, क्यू पी लिहू शकतो, रेषाला सुद्धा रेषा पी क्यू, रेषा क्यू पी असे देखील आपण लिहू शकतो। आता मित्रांनो किरण म्हणजे काय, तर किरणमध्ये बघा मित्रांनो हा पी क्यू जर विचार केला तर पी क्यू वाचायचा असेल तर रेषाखंड पी क्यू म्हणजे एवढाच फक्त, हा एवढा रेषाखंड पी क्यू झाला किंवा रेख पी क्यू झाला। परंतु किरण जर म्हटला मित्रांनो तर तुमच्या असं लक्षात येईल हा एका बाजूला जो येतो अमर्याद असतो, पी मात्र त्याचा आरंभ बिंदू आहे, पी हा आरंभ बिंदू, इथून सुरुवात होणारे किरणसुद्धा एका बाजूला अमर्याद असतो। रेषा जी होती मित्रांनो ती दोन्ही बाजूंना अमर्याद होती, आणि किरण जो आहे तो फक्त एका बाजूला अमर्याद असतो। तुमच्याला इथे आकृतीवरून लक्षात येईल हा पी जो आहे याला आरंभ बिंदू म्हणतात, सुरुवातीचा बिंदू, आणि इथूनही हा किरण इकडे जातो आहे, हा अमर्याद जाणार आहे। मग मित्रांनो किरण पी क्यू, मात्र याचं वाचन करताना मित्रांनो आपल्याला किरण पी क्यू असंच वाचावं लागतं, सुरुवात आरंभ बिंदूपासूनच करावी लागते, किरण क्यू पी असं आपण याला म्हणू शकत नाही। किरण क्यू पी जर तुम्हाला काढायला सांगितलं तर तो मित्रांनो तुम्हाला असा काढावा लागेल, नाही का, या बाजूला एक आरंभ बिंदू क्यू घ्यावा लागेल, इकडे समजा पी घेतला आणि याला किरण दाखवला तर याला आपण किरण क्यू पी म्हणू शकू, अदरवाईज मित्रांनो आरंभ बिंदूपासून सुरुवात करायचं आणि त्याचं वाचन करायचं असतं। ओके फ्रेंड्स, मित्रांनो
एक बिंदू जर काढला तुम्ही तर एका बिंदूतून तुम्हाला असंख्य रेषा काढता येतात। आता बघूया आपण असंख्य रेषा कशा काढता येतात। आता समजा मित्रांनो एक बिंदू घ्या। समजा मित्रांनो मी हा एक बिंदू इथे घेतला, इथून तुम्हाला एक रेषा काढायला सांगितली तर बरोबर यामधून जाणारी ही एक रेषा काढली, या बिंदूमधूनच गेली। दुसरी एक रेषा काढायची असेल मला, ती सुद्धा मला काढता येते। बघा बिंदू मधलाच आहे, इकडनं काढायची असेल तर ती सुद्धा मला काढता येते। इकडनं पुन्हा काढायची असेल ती सुद्धा मला काढता येते। म्हणजेच या एका बिंदूतून तो बिंदू मित्रांनो तुम्हाला दाखवतोय नेमका कुठे होता तो बिंदू। तुमच्या लक्षात येईल हा जो बिंदू होता तो आम्ही इथे घेतला होता, नाही का, इथे होता तो बिंदू। त्यामधून बघा ही एक रेषा, ही एक रेषा, अशा आपल्याला अनंत रेषा ज्या आहेत यामधनं काढता येतात। म्हणून यावरनं काय कळतं आपल्याला, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात। आणि मित्रांनो त्या बिंदूला काय म्हणतात, ज्या बिंदूतून या असंख्य रेषा जात आहेत त्याला संपात बिंदू असे म्हणतात। लक्षात घ्या मित्रांनो याला संपात बिंदू म्हणतात। आकृतीमध्ये जर बघितलं तर त्यांनी पी बिंदू घेतला होता, म्हणजे पी हा संपात बिंदू आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल। आता मित्रांनो तीन किंवा अधिक बिंदू जर समजा एका सरळ रेषेत असतील तर त्यांना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो। आता या आकृतीमध्ये आपण मित्रांनो एक रेषीय बिंदू कोणते ते आपण बघूया। समजा मित्रांनो या बिंदूंना सांभाळणारी मी एक रेषा काढतो। आता तुमच्या लक्षात येईल एक रेषा काढली त्याच्यामध्ये बघा मित्रांनो किती बिंदू आले, एक दोन तीन आणि चार बिंदू आलेत, नाही का, हे चार बिंदू आले। म्हणजे हे चार बिंदू काय आहेत, तर हे एक रेषीय बिंदू आहेत। म्हणजेच काय, एका रेषेत जर मित्रांनो जे बिंदू येतात त्यांना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो। त्यासाठी तीन किंवा अधिक बिंदू जर समजा मित्रांनो एका सरळ रेषेत असतील तर ते असतील एक रेषीय बिंदू। मग मित्रांनो इथे जे आहेत एक दोन तीन चार हे काय होते, एक रेषीय बिंदू होते। आता मित्रांनो दुसरे बिंदू सांभाळणारी रेषा जर मी काढण्याचा प्रयत्न केला तर बघा इथून काढण्याचा प्रयत्न केला तर हे जात नाही आहेत, फक्त हे दोनच बिंदू आहेत। म्हणजेच काय, तर हे नैक रेषीय, समजा एका रेषेत नसतील, हा एक त्या रेषेत नाही आहेत, मग त्यांना काय म्हणणार आपण, तर नैक रेषीय बिंदू। म्हणजे जे बिंदू सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात। एक रेषीय म्हणजे एका सरळ रेषेत आणि नैक रेषीय म्हणजे सरळ रेषेत नसतात। ओके, आता मित्रांनो प्रतल म्हणजे काय, तुम्ही बघा फळा पाहिला असेल, नाही का, तो फळा म्हणजे एक सपाट पृष्ठभाग, थोडक्यात त्या सपाट पृष्ठभागालाच आपण मित्रांनो प्रतल असे म्हणतो। इथे जर बघितलं तर हे एक प्रतल आहे, हा टेबल जो आहे त्याचा पृष्ठभाग हे प्रतल आहे, समजा हे वहीचं पाणी आहे हे प्रतल आहे। तर प्रतल एखादा, प्रतल म्हणजे काय, तर एखादा सपाट पृष्ठभाग। आता मित्रांनो दोन समांतर रेषा, तुमच्या वहीचा काय तुम्हाला माहिती आहे, नाही का, तशा पद्धतीने त्या ओळी असतात, त्या एकमेकांना छेदतात का, तर निश्चित छेदत नाहीत। मग ज्या रेषा एकाच प्रतलात, वहीसुद्धा एक प्रतल आहे, नाही का, वहीचं जे पान आहे सपाट पृष्ठभाग आहे म्हणजे ते सुद्धा प्रतल आहे, आणि मग त्यामध्ये असणाऱ्या ज्या या रेषा मित्रांनो एकमेकांना छेदत नाहीत, मग या छेदत नसतील तर यांना आपण म्हणतो मित्रांनो समांतर रेषा। आणि ज्या एकमेकांना छेदतात त्या समांतर रेषा नसतात, हे लक्षात असू द्या। चला मित्रांनो, मित्रांनो इथे तुम्हाला सहज सांगता येईल, या दोन रेषा एकमेकांना छेदतायत, या ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना छेदतायत, म्हणजेच या कोणत्या आहेत, तर छेदणाऱ्या रेषा आहेत। इथे तुम्ही लिहा छेदणाऱ्या रेषा। पुढे मित्रांनो या ज्या रेषा आहेत या एकमेकांना छेदत नाहीत, बघा समांतर आपल्याला दिसत आहेत, म्हणून या असणार आहेत समांतर रेषा। आणि मित्रांनो या रेषा जरी एकमेकांना छेदत नाही आहेत, परंतु या जर पुढे वाढवल्या, कारण की रेषा पुढे वाढवा लागतात, तर या कुठेतरी पुढे छेदणार आहेत एकमेकांना, त्यामुळे यासुद्धा काय आहेत मित्रांनो, छेदणाऱ्या रेषा आहेत। लक्षात घ्या छेदणाऱ्या रेषा कोणकोणत्या आहेत, तर या रेषा आपल्याला छेदणाऱ्या रेषा सांगता येतील, नाही का, आणि या रेषा ज्या आहेत या मित्रांनो समांतर रेषा आपल्याला सांगता येतील, ती चौकट तुम्ही सहज भरू शकाल। सराव संच एक, शेजारील आकृतीवरून नावे लिहा। मित्रांनो आपल्याला नावे जी ती लिहायची आहेत, शेजारील आकृतीवरून नावे लिहायची आहेत, ती नावे काय आहेत बघूया। तर मित्रांनो ही आपली आकृती आहे एक रेषीय बिंदू, एक रेषीय बिंदूची आपण व्याख्या शिकलो मित्रांनो, तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू जर समजा मित्रांनो एकाच रेषेत असतील त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात। तर मित्रांनो आपल्याला इथे बघा एम ओ टी, बिंदू एम ओ टी एका रेषेत आहेत, त्याचप्रमाणे मित्रांनो बिंदू आर ओ एन हे सुद्धा एका रेषेत आहेत, म्हणजे हे बिंदू एक रेषीय आहेत। याचं उत्तर येणार मित्रांनो बिंदू एम ओ टी आणि दुसरं बिंदू आर ओ एन, हे झालं मित्रांनो पहिल्याचं उत्तर। आता किरण, आता किरणमध्ये मित्रांनो कोणताही, तर किरणासाठी एक आरंभबिंदू असतो। मग मित्रांनो आरंभबिंदू ओ इथून घ्या, हा सुद्धा एक किरण आहे, ओ एन किरण आहे, नाही का, नंतर ओ पी किरण आहे, त्याचप्रमाणे किरण ओ एम आहे, ओ आर आहे, किरण ओ एस आहे आणि किरण ओ टी आहे। हे सर्व काय आहेत मित्रांनो, तर हे आहेत किरण।
आता मित्रांनो पुढे रेषाखंड, आता रेषाखंड कोणता येणार मित्रांनो, रेषाखंड हा कसा असतो, मर्यादित असतो, त्यामुळे आपण त्याला रेख म्हणतो, नाही का। ही झाली रेषा एम टी, रेषा आपल्याला घ्यायची नाही, आपल्याला रेषाखंड म्हणायचा आहे, तर आपण लिहिणार मित्रांनो रेख एम टी। त्याचप्रमाणे मित्रांनो रेख आर एन, रेख ओ आर, रेख ओ एस, रेख ओ टी, नाही का। हे सर्व जे मित्रांनो हे काय आहेत, तर रेख आहेत, लक्षात घ्या। ओके फ्रेंड्स, पुढे आता रेषा घ्यायच्या आहेत, तर रेषा घेण्यासाठी मित्रांनो त्या रेषा ही अमर्याद असते, तर आपल्याला किती रेषा इथे घेता येतील, तर बघा या दोन रेषा मला इथे दिसत आहेत, रेषा एम टी आणि रेषा आर एन, अशा पद्धतीने मित्रांनो या दोन रेषा झाल्या। दुसरा प्रश्न काय, बघा शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा। आता मित्रांनो नावं आपल्याला लिहायची आहेत, पहिलं नाव येईल आपल्याला रेषा ए डी असं म्हणता येईल, हे नाव घेतलं रेषा म्हटली तर रेषा ए डी सुद्धा याचं नाव देता येईल। हिला मित्रांनो रेषा ए सी पण म्हणता येईल, नाही का, ए सी पण आहेत दोन बिंदू, रेषा ए बी पण म्हणता येईल, कोणतेही दोन बिंदू घ्यायचे आहेत, रेषा बी सी, रेषा बी डी, रेषा सी डी असंही म्हणता येईल, किंवा इथे बघा स्मॉल लिपीत दिलं आहे त्यामुळे रेषा एल असेही इथे आपल्याला म्हणता येईल। जोड्या लावा मित्रांनो, जोड्या लावायच्या आहेत। पहिलं काय दिसतंय आपल्याला, तर किरण दोन्ही बाजूला किरण दाखवलेत, म्हणजेच काय दोन्ही बाजूला अमर्याद आहेत, म्हणजे ही आपल्याला थोडक्यात रेषा दाखवली, ही आहे रेषा, मग याची जोडी जमेल सी सी। ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो हे काय दोन्ही अंत्यबिंदू आपल्याला दिसत आहेत, म्हणजेच हा काय झाला, तर हा झाला रेषाखंड, त्यामुळे इकडे येणार रेषाखंड। मित्रांनो हा सपाट पृष्ठभाग आहे, सपाट पृष्ठभागाला आपण प्रतल असे म्हणतो, त्यामुळे येणार प्रतल। आणि मित्रांनो हा आरंभबिंदू इथे दिसतोय, एका बाजूला हा किरण दिसतोय, मग मित्रांनो हा काय झाला, तर किरण झाला, त्यामुळे याची जोडी येणार ए सी। अशा पद्धतीने मित्रांनो जोड्या तुम्ही लावू शकाल। ओके फ्रेंड्स, चौथा मित्रांनो खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि त्यातील समांतर रेषा, एक संपात रेषा आणि संपात बिंदू यांची नावे लिहा। आता मित्रांनो समांतर रेषा म्हणजे काय, तर त्या एकमेकांना एका प्रतलात छेदत नाहीत। आता मित्रांनो इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला समांतर रेषा कोणती दिसते बघा, बी, आणि अजून कोणती रेषा आहे की एकमेकांना छेदणार नाही, तर एम रेषासुद्धा जर बघितली तर या पुढे कितीही वाढवल्या मित्रांनो एकमेकांना छेदणार नाहीत। त्याचप्रमाणे ही सुद्धा समांतर आहे, म्हणजेच रेषा बी, रेषा जे यांची नाव आहेत, रेषा बी नंतर रेषा एम नंतर रेषा क्यू, या मित्रांनो कशा आहेत, समांतर आहेत। मग लिहू शकाल तुम्ही रेषा बी समांतर रेषा एम समांतर रेषा क्यू। त्याचप्रमाणे मित्रांनो अजून कोणत्या दिसत आहेत आपल्याला बघा, तर मित्रांनो ही रेषा जी रेषा ए आहे आणि रेषा पी ही सुद्धा समांतर आहे, म्हणजे रेषा ए समांतर रेषा पी सुद्धा आपल्याला सांगता येईल। पुढे मित्रांनो आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे एक संपाती रेषा। आता एक संपाती रेषा मित्रांनो कोणत्या आहेत, तर बघा एकाच बिंदूत ज्या छेदत असतील, तर रेषा ए, रेषा बी आणि रेषा सी ए बिंदूमध्ये छेदतात, म्हणजेच काय या एक संपाती रेषा आहेत, नाही का। त्याचप्रमाणे इकडे जर बघितलं मित्रांनो दुसरी रेषा जी आहे, तर ती कोणती आहे बघा, पी, रेषा पी आणि रेषा क्यू, आणि ही एक रेषा आहे ए डी, ही सुद्धा एका बिंदूत छेदतात, म्हणजेच काय आपल्याला सांगता येईल रेषा पी क्यू व रेषा सी डी, सी डी म्हणा किंवा ए डी म्हणा, तर हे असणार मित्रांनो एक संपाती रेषा। संपात बिंदू कोणते, आता रेषा मित्रांनो तीन रेषा एकमेकांच्या मध्ये छेदत असतील, ज्या बिंदूत छेदतात त्याला आपण संपात बिंदू म्हणतो, म्हणजे बिंदू ए आणि बिंदू डी हे काय आहेत, तर हे आहेत संपात बिंदू। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने आपल्याला संपात बिंदू, एक संपात रेषा व समांतर रेषा ज्या आहेत त्या आपल्याला सहज लिहिता येईल। ओके फ्रेंड्स, भेटूया पुढच्या सराव संचामध्ये।